हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी. आज आणि उद्या अकोल्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या भव्य प्रचार सभा. आज नाना पटोलेंची तर उद्या अमित शहांची अकोल्यामध्ये जाहीर सभा होणार. महायुतीचे चार उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. श्रीरंग बारणे, सुजय विखेंसह सदाशिव लोखंडे आणि हिना गावित उमेदवारी अर्ज भरणार. श्रीरंग बारणे आणि हिना गावित यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन. महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आज नामनिर्देशन भरणार. संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे तर बीडमध्ये बजरंग सोनवणे उमेदवारी अर्ज दाखल करणार. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद पाटलांची भेट. भेटीनंतरही छत्रपती संभाजीनगरमधून विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम. बंडखोरी केल्यास निलंबनाची कारवाई. सांगलीमध्ये विशाल पाटलांना प्रदेश काँग्रेसचा इशारा. विशाल पाटील आज उमेदवारी अर्ज मागे घेणार का? महाविकास आघाडीसह राज्याचं लक्ष. महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीस, महाजन, शेलार यांना अटक करण्याचा डाव होता. मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा दावा. भाजपत शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं. आज जेलवारी टळली आहे पण उद्या टळणार नाही. संजय राऊतांचा पलटवार. आम्ही लोकसभेच्या राज्यामध्ये 16 तर मुंबईमध्ये 3 जागा लढवणार. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा दावा. मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर नाही. नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट. मुख्यमंत्री शिंदेंसारखा नीच आणि निर्लज्ज माणूस आजपर्यंत पाहिला नाही. भाजप त्यांना जेलमध्ये टाकणार असल्यानं सुरतला पळाले. आदित्य ठाकरेंचा निशाणा. रत्नागिरी रायगडमधील प्रचारसभांना भास्कर जाधवांची दांडी. भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा. माहितीमध्ये नाशिकचा तिढा अद्यापही कायम. शिंदे गटाचे हेमंत गोडसे मुंबईमध्ये ठाण मांडून तर भाजपचे दिनकर पाटील नाशिकमधून लोकसभा लढण्यास इच्छुक. शेअर बाजाराची आज दमदार सुरुवात. सेन्सेक्सची 400 अंकांनी उसळी तर एनएससीच्या निफ्टीमध्ये 103 अधिक अंकांची वाढ. दिल्लीतील गाझीपूर लँडफिल साईटवर आग. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये विषारी वायू पसरला. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. मला आणि माझ्या पुतण्याला मारण्याचा कट रचला जातोय. माझ्या जीवाला धोका. ममता बॅनर्जी यांचा भाषणातून गंभीर आरोप. भारताचा ग्रँडमास्टर डोम्माराजू गुकेशचा टोरंटोतील कॅन्डिडेट्स भुजबळ स्पर्धेमध्ये विजय. गुकेशचा आता वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेमध्ये चीनच्या डिंग लिरेन सोबत सामना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी.